नमस्कार मी सुलेखा तळवलकर दिलके करीबमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आमचं अनेक जणांचं जसं बालपण अलवार गेलं तसं हिचं सुद्धा गेलं हिनीनं एक स्वप्न पाहिलं होतं उराशी बाळगलं होतं आणि ते खरंसुद्धा करून दाखवलं हिचं बालपण गेलं ते दादरच्या हिंदू कॉलेजमध्ये त्यानंतर हिचं शिक्षण झालं शालेय शिक्षण ते किंग जॉर्ज मध्ये आय एस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आणि नंतर कॉलेज रुईया चला तर मग स्वागत करूया सुलेखा तळवलकरचं ओय हा स्वागत करूया स्वाती चिटणीस हिचं नाही नाही अगं ही माहिती ना माझी आहे सुलेखा तळवलकरची नाही नाही ही माहिती स्वाती चिटणीसची आहे तू मला बोलवलेस ना अगं पण पन... माझी माहिती तू एक मिनिट एक मिनिट आधी आपण स्वाती चिटणीस यांचं स्वागत करूया आणि नंतर मग हे नक्की कोड काय आहे ते त्यांच्याकडून समजून घेऊया चला तर मग स्वातीताई मध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत आहे आणि मनापासून धन्यवाद मी खूप वाट बघत होते की तुम्हाला कधी बोलवते आणि मी सग ऑलमोस्ट सगळे बघितलेले आहेत दिलके ग्रेट फॅन थँक्यू सो मच हा बरं आता ही माहिती मी दिली ना ती माझी होती कारण नाही नाही कारण किंग जॉर्ज मध्ये मी गेले माझी एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम स्कूल मी गेली मी, आणि मी, मी. मी. माझा जन्म झाला हिंदू कॉलनी माझा ही हिंदू कॉलनी आणि मी रुया कॉलेजची रुया कॉलेज चल 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 काय साम्य आहे ना नाही एवढं कसं असं सेम मी पण फक्त अनेक वर्षांचा फरक आहे मध्ये अनेक आणि खूप सुंदर दिसतेस तू ए काय लुकिंग <laughs> ब्युटिफुल मला कॉम्प्लिमेंट नाही घेत आणि तुझी साडी विशेष सुंदर आहे ओ oh, थँक्यू सो so मच मला साडी बद्दल काहीतरी सांगू हो oh, प्लीज ही साडी ना मला माझ्या दिली आहे अच्छा आणि माझी अतिशय लाडकी विण माझा ऐकुल एक मुलगा माधुरी कर्णिक तिचं नाव आणि तिने मला दिलीये तर मी शोधतच होते की मी या साडीची कधी घडी मोडू वा टुडे तर तर वॉज परफेक्ट त्यामुळे माधुरी साडी बघ तुझी बरं आमच्याकडे सुद्धा अशी एक प्रथा आहे दिल्ली करीब मध्ये की आम्ही पाहुण्यांचं स्वागत गिफ्ट करतो सो आधी तुला छान गिफ्ट देते मग गप्पांना सुरुवात करूया ओके वाव ज्योत्सना सहस्रबुद्धीनी तुझ्यासाठी कुमकुमादी तैलम आणि एक फेस पॅक पाठवलाय वा बर त्या ज्योत्सना ज्या आहेत त्या ऐंशी वर्षाच्या आहेत आणि ह्या लॉकडाऊन मध्ये हे सगळं त्यांनी चालू केलंय काय ग्रेट अरे क्या बात आहे बरं त्यात त्यांचं कार्ड सुद्धा आहे हे सगळं कसं वापरायचं खूपच गोडे आणि खूप छान आहे ग हा सुंदर है त्या त्या सुगंध त्यांना फोन करून विचार तू कसं वापरायचं आणि त्यांना खूप बरं वाटत थँक्यू सो मच हे काही हँडमेड गिफ्ट आहेत घरकुल संस्थेकडून आणि विशेष दिव्यांग महिलांनी हे बनवले आहेत आणि तू जर काही बघितलेस ना तर तुला इतके आवडतील ते एक तोरण आहे आणि कंदील बघ ना किती गोड आई खूप काय अप्रतिम माझी दिवाळीच झाली आता नाजी बापरे <laughs> खूप खूप धन्यवाद फारच सुंदर गो ते सुंदर आपण दाखवू शकतो हो हो असं असं आहे छान आहे नाही फारच सुंदर <laughs> अप्रतिम <laughs> हा हा वा वा कधी एकदा जाऊन लावते मी असं झालं थँक्यू सो मच बरं त्यांनी ना तुझ्यासाठी एक पत्र सुद्धा पाठवलंय हो का का ते जर वाचून दाखवलं तर जरूर, जरूर।, जरूर। माननीय श्रीमती स्वाती चिटणीस यांना सप्रेम नमस्कार घरकुल परिवारातर्फे दसरा दसरा दिवाळीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अय्या आम्ही आपली कार्टी काळजात घुसली यासारखी अनेक नाटकं नकळत सारे घडले आणि अनेक सिनेमे पाहिले आहेत आपण आमच्या आवडत्या अभिनेत्री आहात आपल्या सहज अभिनयाला आमचा सलाम आहे यावर्षी दिवाळीत आपलं घर घरकुलच्या मुलींनी तयार केलेला आकाशकंदील व खणाच्या तोरणाने सजावं ही मनापासून इच्छा मुलींनी केलेला छानसा आकाशकंदील आणि खणाचं तोरण प्रेमाची भेट म्हणून खास पाठवत आहे या मुलींच्या आनंदासाठी घरकुल गेली सोळा वर्ष कार्य करत आहे आपण आमच्या घरकुला समक्ष एकदा भेट द्यावी हे आग्रहाचं निमंत्रण आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा विद्या फडके घरकुल पलिवार आपण जाऊया आपण नक्की जाऊया नक्की जाऊया मी नक्की येईन आय प्रॉमिस मला बोलता येत नाहीये आहे आय एम सॉरी खूप आय एम व्हेरी टच थँक्यू सो मच आणि तुला वनश्री पांडे माहिती हो 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 तीजा तीजा आ, हो तिने तिचा इंटरव्ह्यू सुद्धा मी बघितला छान झाला खूप छान झाला तिने तुझ्यासाठी एक साडी पाठवली हो आहे आणि मला तर अवंतिका पासून माहिती आहे तुझा लाडका रंग कोणता आहे <laughs> 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 ओ वा इथे इथेच अतिशय सुंदर अतिशय सुंदर साडी आहे तुला ना कलर खूप आवडतो थँक्यू सो मच वेलकम फार सुंदर वनश्री थँक्यू बरं तुला गम्बत माहितीये का आपण दिलके करीब जेव्हापासून सुरू सुरू केलं तेव्हापासून एक ऋत्विक नावाचा मुलगा आहे तो सतत तुझी आठवण काढतो तुझ्याबद्दल विचारतो आणि स्वाती मावशी कधी येणार आहे हे सतत विचारत असतो सो मला आणि माझ्या प्रेक्षकांना आनंद झालाच आहे पण सगळ्यात जास्ती आनंद आज झाला असेल तो ऋत्विकला हो का हाय ऋत्विक थँक्यू सो मच <laughs> तुझ्यामुळे मला बोलवलंय बघ असं काही नाही मला मी तुला तेच सांगते मला तुला बोलवायचं होतं पण तो कार्यक्रम जेव्हा खूप काय इनिशियल ओके सो आता आपण ते कोड सोडवूया येस सो तुझा जन्म झाला हा� तो दादर हिंदू कॉलनी दादर आणि हिंदू कॉलनी म्हणजे जवळपास कलेचं माहेरघर आहे अगदी अगदी आणि मला आठवत होत गणेशोत्सव गणेशोत्सव हो हिंदू कॉलनीचा भगिनी समाजात भगिनी समाज आणि माझं सगळं म्हणजे कल्चरल शिक्षण ते तिकडे झालं अच्छा सर्व नाटक गणेशोत्सवात ते त्या वर्षीची म्हणजे आजही हिंदू कॉलनीच्या गणेशोत्सवात कार्यक्रम करायला मिळणं हे फार असं ऑनरेबल गोष्ट समजली जाते की या म्हणजे नाटक आलं की अरे हिंदू कॉलनीत आमंत्रण आलंय तर हो, हो। सगळ्यांना खूप आनंद होतो की अरे वा हिंदू कॉलनीत हो। कारण जरी गणेशोत्सवाचं नाटक असलं तरी ते नाटक उत्तम रंगत प्रेक्षक उत्तम असतात त्यामुळे आम्ही लहानपणापासून खूप उत्तम उत्तम नाटकं बघितलीत मला आठवतंय हो मी सुद्धा ऑफकोर्स म्हणजे नाटक हा प्रकार काय आहे तो हो, तिथूनच मला हो, कळला कारण हो, तिकडच्या गणेशोत्सवात नाटक बघायचंय आणि एकदा तुझं नाटक होतं आणि तुला आठवतंय हो का ते चेंजिंग रूम असायचे त्या चेंजिंग रूमच्या इथून ना त्या गॅप मधून आम्ही बघायचो कारण आम्हाला ते कलाकार दिसायचे आणि नंतर नाटक संपल्यानंतर मग तुम्ही नमस्कार वगैरे करायला येतात गणपतीला आणि तेव्हा मला हो, असं झालं स्वतःची आणि मी पाहिलं मी मम्मा मी पाहिलं त्यांना समोर माझही तसच मीही लहान असताना जायचे नाटक बघायला आणि खूप वेळा काय व्हायचं घरातलं कोणीच नसायचं मीच गेलेली असायचे आणि नाटक सुरू होतं <laughs> आई मला विचारायची कधी <laughs> <येशिल> कशी तिकडनं <laughs> <हाँ, हाँ>, <laughs> तर मी सांगायची गर्दी बरोबर येईन म्हणजे <laughs> तेव्हा इट वॉज सो so सेफ की मी चौथी पाचवीत असलेली मुलगी आता ही मैत्रिणींबरोबर गेली आणि गर्दी बरोबर घरी येईल यात काही चुकीचं वाटायचं नाही की हा आहे ना गर्दी येते ना आई तेच नाटक संपल्या संपल्या लवकर आणि उत्तम नाटक म्हणजे शांतता कोर्ट वगैरे मी तेव्हा बघितलंय तेव्हा त्या ते नाटकांचे काही अर्थ कळले नाहीत पण जसजशी थोडी मोठी झाली ना तर तेव्हा ते कॉलबॅक व्हायचं अरे मी तेव्हा बघितलंय त्याचा हा अर्थ सो कुठेतरी ना ते मनात आपल्या जिरपत राहतो तुझं बालपण कसं होतं सांग ना खूप छान खूप आनंद आई दादा म्हणजे माझे वडील माझा काका माझे आजोबा आणि माझे दोन भाऊ असे आमची एकत्र कुटुंब होते आणि माझ्या वडिलांमध्ये आणि माझ्या काकामध्ये एकवीस वर्षाचा अंतर आणि तो तीन वर्षाचा असताना माझी आजी गेली आणि वडिलांनी दोन वर्षात लग्न केलं सो so, आई लग्न होऊन आली तर वहिनी हे त्याच सर्वस्व म्हणजे आईनीच त्याला वाढवलं म्हणजे आपण मराठी पिक्चर बघतो ना तसं त्यांचं हे होतं वहिनी 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 अच्छा अरुण काका मी त्याला म्हणायचे अरुण काका पण ही वॉज लाईक माय एल्डर ब्रदर अच्छा आणि तसं ते खूप एकत्र कुटुंब होत माझ आणि पण तू शाळेत असताना कधी सॉरी तू काहीतरी म्हणाली आणि नाही आणि हे सांगत होते की हिंदू कॉलनीत घर क्रॉस केला की शाळा आणि असं आडवं क्रॉस केलं की रुया कॉलेज माझं पण मी शाळेत कधीच काम नाही केलं हो ना मी मी कधीच काम होते आता कारण आता तुला कळणार वाटणार नाही खरं पण मी इतकी बुजरी होते आणि मला इतका स्वतःच्या दिसण्याचा कॉम्प्लेक्स होता का अरे बापरे कारण आमच्या घरात सुंदर पण तेव्हा म्हणजे तरुणपणे सर्वजण सीकेपी गोरे गोरे पा आणि मी एकटीच काळी आणि मला हो हो मी काळी आहे आमच्या घरात मी काळी आहे आणि माझे दोन्ही भाऊ अतिशय गुड लुकिंग रिअली म्हणजे आणि मला माझी मावशा अनेक लोक असं म्हणायचे की माझ्या आजीनी ऍक्च्युली मला एकदा गमतीत सांगितलं होतं की हाँ? एक भिकारी आली होती तिथला भूक लागली होती तिने तुला ठेवलं आणि आईनी ना तुझा तिला भाकरीचा कपडा दिला हाँ, हाँ। तर बरं मी तेव्हा ना तीन वर्षाची होते तो, मी आईला विचारलो आई माझी खरी आई कुठे असेल आई म्हणाली खरी आई म्हणजे मीच आहे म्हणलं नाही मला माईनी सांगितलंय माझी खरी आई भिकारी आठवत माझी आई तिच्या आईला इतकी ओरडली होती आणि माय माई वॉज लाईक अगं मजा केली तिची समीर बघ किती गोरा तू किती गोरी आणि ही बघ कशी नाकावर म्हणनी पाय दिलेला त्यामुळे <laughs> मला माझ्या एकंदरीत दिसण्याचा भयंकर कॉम्प्लेक्स होता सो आय वुड बी इनविजिबल इन स्कूल बरं शाळेत असताना तू नाटकात कामं केली नाहीस याचं एकच कारण होत का आईने सांगितलं तर करायचं नाही नाही आईचं म्हणणं एकच होत अभ्यास करा आणि आई मी इंग्लिश मिडियमला आणि आई गर्ल्स स्कूलला टीचर होती। हाँ, हाँ, हाँ। तर शाळेत केलं असतं तर तिला चाललं असतं पण नंतर व्यवसाय व्यवसाय म्हणून करायचा नाही कारण परत म्हणजे माझी आई डबल ग्रॅज्युएट टीचर शाळेत अतिशय एरवी सगळ्या बाबतीत फॉरवर्ड थिंकिंग पण तिला तिच्या बहिणींनी किंवा कोणीतरी सांगितलं होतं की अगं हिच्याशी कोणी लग्न नाही करणार ही काय नाटकं करते थांबव हे वेळेतच त्यामुळे मधनच आई सांगायची उद्यापासून सगळं बंद हा उद्यापासून सगळं बंद अगं आठ दिवसावर प्रयोग आलाय मग मी माझ्या वडिलांकडे जाऊन रडायचो दादा आई म्हणते तू जरा शांत बस बघूया बघूया जरा उद्या रिहर्सलला जाऊ नकोस किंवा गाडर रुळावर यायचं पण रुईयामध्ये गेल्यानंतर वेळेस तुमच्या काय वेगळं सर्कल असं सुरू केलं होतं आणि माझ्या वेळेला खूप वर्षांनी रुईयाला बक्षीस मिळालं विधी नाटक केलं होतं प्रकाश बुद्धिसागर डिरेक्टर वा म्हणजे प्रकाशनी मला इतकं उत्तम डिरेक्शन केलं होतं ना त्या वर्षी कारण मी कधीच नाटक केलं नव्हतं इच्छा खूप होती म्हणजे शाळेत पण इच्छा खूप होती पण उठून जाऊन त्या टीचरनं सांगायचं सा की मला ना नाटक करायचं एवढीच हिंमत नव्हती सो पहिल्यांदा जेव्हा नोटीस लागली ना तेव्हा मी नाव दिलं म्हटलं तर जे होईल ते होईल वाचलं वगैरे तर प्रकाश म्हणाला हा तू कर बरं तिघांचंच नाटक तू जयंत करगुटकर प्रदीप प्रधान आणि मी असं तिघांचं नाटक होत ते पिदी मला ते जरा वेगळ्या प्रकारचं नाटक होतं मला त्याचा अर्थही कळला नव्हता मी काय करते आणि आईने घरी वाचलं ते नाटक आई म्हटलं मी करते मी करते मी करते हे असली काय का म्हणजे अगं काय त्याच्यात तिघ ती फ्रेंड असतात मित्रमैत्रिणी असं चेंज ओव्हर होतं की मधनस ते टिक्कर खेळतात मधनस मोठे होतात आणि इट वॉज सिंबॉलिक की हिला भाऊली तिची भाऊली असते ती नवरा देऊ शकत नाही म्हणून ती मित्राकडनं बाहली घेते सो इट वॉज दॅट काइंड ऑफ अ प्ले आणि त्या काळात त्या काळात सेवन्टी सिक्स मध्ये आणि इट वॉज ऑल सिम्बॉलिक पण अप्रतिम नाटक म्हणजे पहिलं सगळ्याकडे आलं मला बक्षिस सगळीकडे मिळाली पण आईने ते घरी गेल्यावर एकांकिका वाचली आई म्हणाली हा असल्या तुम्ही कॉलेजमध्ये आहात का काय हे असलं नाही करायचं म्हटलं नाही करायचं दॅट वॉज अ फर्स्ट टाइम आय नाही मी करणार मी हो सांगितलंय मी करणारच ना घरातलं कुणी आलं नव्हतं बघायला हा भारतीय विद्याभवनला होतं आणि माझे वडील टाउनला ऑफिस होत सो ते टाउन मधनं ऑफिस सोडून प्रयोग बघायला आले अच्छा त्यांनी प्रयोग बघितला मला येऊन भेटले आणि घरी जाऊन माझी मावस बहीण आमच्याकडे राहत होती दिदी तिने मला सांगितलं की दादा येऊन आईला केवढे बोलले की तुला कळतं का काय काम केलंय तिने आणि किती सुंदर एकांकी काय मग कुठच्या तरी पुढच्या प्रयोगाला आई आली बघायला मग आईची रिॲक्शन काय होते जेव्हा तिने तुला बघितलं असेल स्टेजवर माझी आई ना या प्रकारात तिचं माइंडसेट होतं की आपल्या मुलांचं आपण कौतुक नाही करायचं आपल्या मुलांचं आपण कौतुक नाही करायचं आणि त्यांच्या तोंडावर तर नाही नाही पण असेल असं डोक्यावर चढतात मुलं डोक्यावर बसतात त्याच्यामुळे आम्हाला सारखी अगं तिबक कशी अगं तिबक बँकेत नोकरी लागली तिला अगं आई मी नाटकात काम करते ते ती ठीक आहे का त्याला काय ते काय कोणी करेल पण असं म्हणजे तोंडावर कौतुक नाही मागे खूप करायची मागे कोणाकडे तरी बोलताना माझ्या आत्या बित्या सांगायच्या की आईला खूप अभिमान आहे स्वाती तुमचा तिघांचा वगैरे पण मग एकदा तरी आम... नाही तोंडावर कौतुक नाही डोक्यावर <laughs> मुला, बसतात पण यामुळे यामुळे माझं माझ्या खांद्यावरच राहिलं मी कधीही उडले नाही आय वॉज बॉट बॅक जमिनीवर मला ठेवलं तिने <laughs> त्यावेळेस तू नाट्यस्पर्धा सुद्धा खूप केल्या असेल खूप केल्या आणि त्याचं थ्रिल काही वेगळंच हो ते दिवस कसे होते मंतरलेले मंतरलेले दिवस कारण मी रात्र दिवस एकांकिका नाटक रोल ह्या रोलमध्ये काय करायचं आणि खूप नवनवं शिकत होते हु, हु, सी नाटकात काम करायला आवडणं वेगळं पण नाटकात काम करायचं एखाद कॅरेक्टर उभं करायचं mm. म्हणजे काय करायचं mm. हे त्या एकांकांमधन एक मी खूप शिकले mm. वेगवेगळे डिरेक्टर्स म्हणजे ह्यात प्रकाश बुद्धीसागर तर नंबर वन mm. इतका सुंदर त्यांनी डिरेक्शन करायचा ना mm -hmm. नंतर पण डबल गेम वगैरे त्यांनीच डिरेक्ट केले oh, mm. तिकडे मला कळायचं बरं पहिल्यांदा मी पिदी नावाचं नाटक करायला आम्ही गेलो भारतीय विद्याभवनमध्ये पहिला प्रयोग आणि गेलो तर आता किती प दोन एकांकिकांच्या मध्ये तेव्हा वीस मिनिटं मिळायची त्यात ते सगळं लाइटिंग करणार तेव्हा ना गिरीधर मोरे नावाचा आ, लाइट्स करायचा ही वॉज व्हेरी फेमस अच्छा तो गिरी करणार आहे गिरी करणार आहे गिरीधरनी मला काय सांगितलं एक इम्पॉर्टंट सीन होता तो म्हणाला त्यातनं मी तुला बाल्कनी मधनं फोको देणार आहे आणि तो मी तुला फॉलो करणार आहे तर लक्षात ठेवा लाईट घ्यायचा मग मला प्रकाशन हे तू बोलतेस ना तेव्हा हे हा लाईट घ्यायचा म्हटलं घ्यायचा म्हणजे हे पण मीच करायचं मला मग तू जर लाईट मध्ये उभी नाही राहिलीस तर तू प्रेक्षकांना दिसणार म्हटलं बापरे केवढी जबाबदारी आहे आपल्यावर म्हणजे लाईट पण घ्यायचे माईक मधन आवाज पण गेला पाहिजे मग अचानक प्रयोगाच्या जस्ट आधी कोणतरी बाकीच्या लोक ना खूप हुटआउट करतील तू लक्ष देऊ नकोस हुटआउट करतील म्हणजे एकांकिका पाडतात ग आपण लक्ष नाही द्यायचं तर म्हणजे मी थंड पडले होते की आता का पाडली तर मी काय करणार पण माझ्या नशिबानी माझा आवाज खणखणीत होता आजही आहे आणि ती एकांकिका इतकी सुंदर होती की कोणी पाडली बिडली नाही पण तर तो जो अनुभव होता ना इट वॉज लाईक वॉकिंग ऑन एअर आणि आईचं एकच म्हणणं होतं एकांकिका करतेच ठीक आहे जर कुठच्या विषयात कमी मार्क मिळाले तर तो तुझ्या एकांकिकांचा शेवटचा दिवस असतात सो so, शेवटचा एक महिना उरला फायनल एक्झामला की सगळं बंद करायचं आणि फक्त अभ्यास करायचा ठीक आहे ठीक हो, आहे हो 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 सो so, हा तुझा स्टेजवरचा अगदी पहिला वहिला असा अनुभव अनुभव हो हो खूप एक्साइटिंग असेल खूप एक्साइटिंग खूप एक्साइटिंग ए पण कधी असं झालंय की सॉरी हा नाही आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे त्या वेळचा जो आमचा नाट्य वलय किंवा नाट्य रोमॅटिक सर्कलचा जो ग्रुप होता आम्ही आजही तितकेच क्लोज आहोत कोण कोण होत मुला मुलींचा आमचा जो ग्रुप होता म्हणजे अभय केळकर ही इज नो मोर प्रदीप प्रधान उदय भंडारकर आ, मग माझ्या मैत्रिणी नी, निलिमा नीना सुजाता प्रणोती असे आम्ही सगळे आजही क्लोज आहोत निलिमा गोकटे आज, हो, आज जो तेव्हाची जोग आज गोपटे हा सो आम्ही आजही खूप क्लोज आहोत आम्ही आजही दर दोन महिन्यांनी एकमेकांना एकदा तरी भेटतोच आता ह्या मधल्या काळामध्ये नाही पण अदरवाईज वी आर स्टील व्हेरी क्लोज आज आमची मुलं एकमेकांची क्लोज आहे अरे वा हो सांग मी तुला काय विचारत होती अशी स्टेजवर कधी फजिती झाली आहे किंवा आयत्या वेळेस असा गोंधळ उडालाय असं कधी झालंय का तुझं किती तरी वेळा असं काय तरी वेळा सांगू शकेनच त्यातले छान कुठचे जरा आठवते आणि सांगते आ, एक तर आम्ही डबल गेमचा प्रयोग करत होतो मी भक्तीताई सुहास बळशीकर उदय म्हैसकर आणि पुण्याचं भरतनाट्य मंदिर आहे ना तिथे प्रयोग होता आणि खूप पाऊस पडत होता तर पाऊस पडत असताना स्टेज अग्जा वरती असं पाणी टप 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 गळत होत तर आमच्या मॅनेजरनी त्या स्टेज म्हणजे तिथे जो स्टेजवाला होता भरतनाट्यम मंदिरचा तर त्याला सांगितलं की जरा वर जा आणि तिकडे खाली बालदीला म्हणजे पाणी गळणार नाही पहिला अंक सुरू झाला आणि ती बादली भरली परत टप 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 तर तो म्हणाला तराफ्यांवरनं जा हाँ. ती बालदी रिकामी कर हाँ. तर तो गेला आणि त्याने फसकन बादली रिकामी केली पाऊस स्टेजवर आणि मी आणि भक्ती सिंग करता करता एकदम बसा बसा पाऊस आम्ही ओल्या आम्ही तसाच प्रयोग पुढे चालू ठेवला बापरे मग एकदा आम्ही नकळत सारे घडलेचा प्रयोग करतो आणि पहिलाच एक सोफा आहे आणि मी त्याच्यात काउन्सिलर असते तर मी एंट्री केली आणि जितू मी शर्वरी पाटणकर विक्रम गोखले तर मला त्यांनी मस्त नाटक होतं मला तू आली भेटायला आली आणि इंटरव्ह्यू घेतला होता माझा सामना साठी तर मला म्हणाला हो बसा तुम्ही तर मी बसले तर आता आपले नाटकाचे सोफे कसे असतात माहितीये ना ते बिजागिर्या लावून तिकडे तर ते काहीतरी नीट लागलं नव्हतं मी बसले आणि अख्खा सोफा फोल्ड झाला अख्खा सोफा फोल्ड झाला आत केली हो, 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 हो मी आत सोफा आत अशी मी सोफ्याच्या मध्ये आणि अगदी सुरुवात नाटकाची जी तुला आणि म्हणजे त्यांनी दोघांनी मला बाहेर काढलं तेवढंच विक्रमची एंट्री असते तर विक्रमची एंट्री विक्रम झाली तुम्हाला अरे तुला किती वेळा सांगितलंय तो सोफा रिपेअर करायचा त्या बाईंना ह्याच्यावर बसवलं लागलं ना त्यांना असं करून आम्ही वेळ मारून नेली पण असं झालं अरे बापरे दुसरी गोष्ट सांगून हे सगळ्यांसमोर मला हसू नका कोणी <laughs> कारण इतकी मोठी झाली तरी मी अजून ते असत ना ब्राऊन कलरच त्याला मी खूप घाबरते मी त्याचं नाव नाही घेत अशा मिशा असतात मी त्याचं नाव नाही घेणार तू नाव घेऊन सांगू शकतेस प्रेक्षकांना मी खूप घाबरते तर संकेत मिलनाचा प्रयोग <laughs> तर मी विक्रम गोखले मोहन जोशी यांच्यावर खूप प्रयोग केलेत आणि आ... काय झालं <laughs> आम्ही सांगलीला का कुठेतरी ओपन प्रयोग होता आणि माझा नवराही माझ्या बरोबर आला होता तेव्हा काय माहिती काय होतं तर आणि विक्रमचा एक मित्र होता तर ते दोघं प्रेक्षकांमध्ये बसले होते आणि आम्ही प्रयोग करत होतो अचानक उडत आलं उडतं आलं म्हटल्यावर मी आहे ना जागेवर न उठले आणि मी आत पळाले अय्या विक्रम आहे बाहेर मी आतमध्ये उभी राहून जोराने वाक्य बोलतेय माझी विक्रमच्या मित्रांनी तो प्रयोग बघितला होता तो म्हणायला काय झालं त्या आत का, का गेल्या <laughs> इथे एक्झिट <एग्जित> नाहीये <laughs> माझा नावरा म्हणाला नक्की ते आलंय <laughs> अच्छा म्हणजे मी आत्ताही त्याचं नाव घेऊ शकत नाहीये म्हणायला नक्की ते आले म्हणून गेली विक्रमनी त्याच्याकडे एक नॅपकिन होता त्याने ते मारलं अरे बापरे मग तू बाहेर आली स्विंगेतून सांगायला मोठेपणा नाहीये पण मी हे खूप गोंधळ केले मी असे खूप गोंधळ केले नाती गोतीच्या प्रयोगाला एकदा आलं होतं अतुल पण घाबरतो हा तर त्याच्याकडे गेलो तर त्यांनी असं पायाने उडवलं ते परत मध्ये आलं मी दरवाजाची चप्पल घेतली आणि दिलीप प्रभावळकर त्याला सल्ला काढणार बच्चू खूप त्रास <laughs> <laughs> दिलीप धावतो मारायला <स्थुर्ण> <laughs> स्टेजवर खूप <laughs> गमती केल्या बापरे एकदा आमचा प्रयोग होता पनवेलला का कुठेतरी इथे हवाई कुणाला प्रेम नावाच्या नाटकाचा त्यात डान्सर्स वगैरे होते बरं का आणि तीन पायऱ्यांवरून खाली उतरून उतरायचं होतं आणि मग मी राजन भिसे सुनील बर्वे आणि चिन्मयी असे आम्ही डान्स करतोय आणि वैभव मांगले आणि क्षिती अशी तर मला असं उतरून असं खूप स्टायलिशरित्या आम्ही यायचे वगैरे असं मलाच वाटायचं त्या दिवशी त्या पायऱ्या लागल्या नव्हत्या का काय झालं होतं माहित नाही आता बाहेर गावचं थिएटर ती पायरी जी हल्ली ती वरच्या पायरीवरून मी डायरेक्ट स्टेजवर म्हणजे लाईट मी स्टेजवर पडलेली ऐक माझा पाय वाकडा झाला होता आणि उठून क्लोज डान्सिंग करायचं होतं तर चिन मी बघितलं चिन्मयकडे ताई आई ताई आणि मी तसाच कसा बसा प्रयोग केला त्याच्या एंड ऑफ द प्रयोग माझा पाय एवढा सुजला होता बापरे एक्स रे काढला माझ्या नशिबानी फ्रॅक्चर नव्हतं पण ते बरं व्हायला खूप दिवस लागले सो अशाही गमती खूप वेळा होतात अरे बापरे अरे बापरे अगं ही गंमत पण नाहीये पण म्हणजे झालं आता काय जीव घेणं हो, 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 हो बरं <laughs> तुझा पहिला अगदी व्यावसायिक तुझं नाटक म्हणजे तू स्मिता पाटील यांची रिप्लेसमेंट केली होतीस ना हो, हो, तो अनुभव हो कसा होता आणि मला सांग कि स्मिता पाटीलची रिप्लेसमेंट म्हणजे तुला दडपण आलं असेल ना खरं सांगू ते वय असं होत की फोकाचा कॉन्फिडन्स होता ठीक आहे ना सो वाट मी करू म्हणजे एकीकडे स्वतःच्या रूपाबद्दलचा कॉम्प्लेक्स आणि एकीकडे मी हे करू शकते असं इतकं त्या वयाचा कॉन्फिडन्स हा त्या वयाचा एक कॉन्फिडन्स होता सो so, मला विचारलं होतं करशील का स्मितानी काहीतरी पंधरा वीसच प्रयोग केले होते तर ते नाटक मस्त होतं म्हटलं करेन मला पण बाकायदा रिहर्सल्स वगैरे दिल्या होत्या पण अगेन आता त्या दिवंगत अभिनेत्री आहेत सो मी त्यांच्याबद्दल नाव नाही घेत पण काही लोकांनी मला खूप त्रास दिला अच्छा टिपिकल ते जे एक मराठी पूर्वीचं mm -hmm. प्रोफेशनल वातावरण असतं ना oh, 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 oh. की हिला येणारच नाही हिला येणारच ah, नाही बट अगेन दॅट टॉट मी अनदर लेसन आय टूक इट एज अ चॅलेंज म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी स्मितापेक्षा चांगलं नाही करणार किंवा मी स्मिता इतकं तरी चांगलं करीन का मला ही कधी शंकाच आल्या नाहीत मनात की मी हा रोल करते आय हॅव ऑलवेज फेल्ट की आय विल डू इट टू द बेस्ट ऑफ माय वा मला जितक बेस्ट शक्य आहे तितकं मी करीन ते कोणापेक्षा चांगलं आहे कोणापेक्षा कमी आहे याचा विचार मी कधीच केला नाही त्यांनी येऊन बघितला का मग प्रयोग नाही तिला वेळच नव्हता ती नंतर इतकी हिंदी सिनेमांमध्ये बिझी झाली होती ना की तिला वेळच नव्हता सो त्याच्यानंतर मी त्याचे मी खूप प्रयोग केले पण इफ आय नॉट मिस्टेक इन माझ्या प्रयोगानंतर hmm. uh, माधव मनोहर hmm. खूप मोठे क्रिटिक होते hmm. त्यांनी माझ्यावर एक लेख लिहिला होता की आता स्वाती टिपणीस आता मी तेव्हाची टिप्पणी oh, करतेय आणि ती मी किती हा सुंदर नाटक केलं किती छान काम केलं oh. असं त्यांनी लिहिलं होतं सो so, wow. माझ्यासाठी दॅट वॉज अ ग्रेट थिंग म्हणजे कोणाहीसाठी ॲट दॅट टाइम ताई तुला काम मिळवण्यासाठी कधी कष्ट घ्यावे लागले नाही आयुष्यात आयुष्यात तुला तुझ्यापर्यंत चांगली कामच आली काय अशिबानी आणि प्रत्येक हो। कामाचं तू सोनच केलं नशिबाने माझ्या मला खूप चांगले रोल्स मिळाले आणि प्रत्येक कॅरेक्टर आधीच्या कॅरेक्टरपेक्षा वेगळं हो ना हो अतिशय वेगळं होतं आणि मला काही करावं नाही लागलं <laughs> म्हणजे मी केलं नाही हे ही चूक आहे त्यांनी त्याच्यामुळे मी कदाचित अजून चांगले रोल्स मिळवले असते पण माझ जेव्हा लग्न झालं तेव्हा मी पाच वर्ष मुंबईच्या बाहेर होते हो हो आणि मग मी परत आले आणि मी आणि माझा भाऊ रवींद्रला एक नाटक बघायला गेलो होतो तर इंटरवल मध्ये आम्ही चहा एवढा वगैरे चाललो होतो तर तिकडे रिहर्सल चालायच्या ना तेव्हा रवींद्र नाट्य मंदिरला तिकडे वरती रिहर्सल रूम्स होत्या तर तिकडनं प्रकाश बुद्धिसागर आणि भक्तिताई खाली आल्या आणि त्यांनी मला अगं तू काय इथे करतेस म्हटलं अरे आले मी परत मुंबईला तर भक्ती म्हणाली अरे महिला हिला विचार ना तर म्हटलं काय विचार एक नाटक करतोय आम्ही करशील का तू म्हटलं अरे मी आत्ताच आले आहे ने, नेवीनगर मध्ये अजून घर मिळालं नव्हतं आईकडेच राहत होतो तर तो म्हणाला तू वाचून तर बघ नाटक असं म्हणून त्यांनी मला तिकडे स्क्रिप्ट दिलं नाटक बघायला गेलेली असताना घरी जाऊन मी स्क्रिप्ट वाचलं आणि म्हटलं आई हे मला करायलाच पाहिजे बरं माझा मुलगा तेव्हा मा दीड वर्षाचा ते कुठलं नाटक होत डबल गेम डबल गेम डबल गेम अच्छा तर तेव्हा ते ते आई म्हणाली तुझा मी बघते त्याला तू काळजी करू नकोस सो तसं म्हणजे मला पण बघ ना तेव्हा सुद्धा आईनेच सपोर्ट केला हो मग तीच तर गंमत आहे ती तोच विरोधाभास आहे की तेव्हा सांगायची नाही नाटक करायचं मग मग म्हणाय म्हणायची की तू लग्न कर आणि तू तु आणि तुझा नवरा मिळून स्टेजवर संसार बांधला तरी माझं काही म्हणणं नाही <laughs> पण एकदा लग्न होऊ दे माझं <laughs> एकविसाव्या वर्षी लग्न झालं होतं एकवीस वर्ष पूर्ण झाली आणि ही मुलगी अजून घरात आहे असं आईला टेन्शन आलं होतं की रे एकवीस वर्ष म्हणजे घोडनवरी झाली तर एनिवे पण नंतर जेव्हा मी नाटक करत होते तेव्हा मला सगळा सपोर्ट आईने केला ती आम्ही जेव्हा कुलाब्याला राहत होतो सांताक्रुजून उठून ती माझ्या घरी येऊन राहायची कुलाब्याहून बँड्राला शाळेला जायची <laughs> आणि परत संध्याकाळी घरी यायची की नील बरोबर मी आहे तू काळजी करू नको पण ती अच्छा, अच्छा। पाच वर्ष कशी काढलीस ग तू म्हणजे तो सुद्धा एक मानसिक स्ट्रगलच असेल ना की नाटक आनंदात काढली नाटकापासून लांब राहायचं म्हणजे त्या पाच वर्षात मला कळलं की मी नाटक किती मिस करते तू कुठे होतीस तेव्हा अंदमान अंदमानला पहिली अंदमान, अंदमान दोन वर्ष नंतर तीन वर्ष कोचीन परत मुंबईला आलो दीड वर्ष तेव्हा मी परत एक नाटक केलं अग्निपंख बर त्याचे काही प्रयोग केले आणि परत आमची बदली झाली उटीला ओके असं करत करत केलं पण ती पाच वर्ष बर नुकतच लग्न झालं होतं आय मस्ट बट से दिस की माझा नवरा आणि माझे सासरकडचे इतकं त्यांना माझ्या कामाचं कौतुक होतं म्हणजे माझ्या सासऱ्यांना तर भयंकर कौतुक होतं आणि माझ्या नवऱ्याने आमचं लग्न झाल्या झाल्या मला सांगितलं होतं की तुला जर इथे राहायचं असेल तर यू कॅन स्टे बॅक यू डोंट हॅव टू कम विथ मी म्हटलं नाही नाही आय हॅव टू कम विथ यू कारण माझ्यासाठी लग्न झाल्यावर नवऱ्या बरोबर राहणं हे महत्वाचं आहे नाटकरी पण त्या अंदमानचं किंवा इट वॉज अ वंडरफुल लाईफ म्हणजे नेव्ही मध्ये जाऊन लाइफ जगून माझं खूप दृष्टी दृष्टिकोन रुंदावला खूप नव जग बघायला मिळालं जे मी एरवी मुंबईत राहून कधीच बघितलं नसतं माझा नवरा माझा हेलिकॉप्टर पायलट आणि अ डेकोरेटेड हेलिकॉप्टर पायलट पण तुझं लग्न ते सुद्धा नाटकामुळे जमलं हो त्याची बाई बरोबर नाटक करत होते <laughs> पंखाना ओढ पावलांची आणि त्यात वैजयंती चिटणीस <laughs> नाटकात होती <laughs> अच्छा। तर आता विजयाबाई विजया, विजया मेहता म्हणजे या माझ्या सासऱ्यांच्या आते बहीण का असं काहीतरी लागतात तर त्या विजयाबाईंना पण असं वाटायचं हिचं ना आता लग्न करून टाकलं तर त्या दोघींनी असं मिळून ठरवलं की अगं त्या हेमंतचा मुलगा काय करतो ग तर ते म्हणाले अगं नेहमी तो अहो विजयाबाई पायलट आहे तर मग हा स्वातीसाठी छान आहे की नाही आपण त्याला बोलवूया म्हणून आमच्या प्रयोगानंतरच्या एका पार्टीला त्यांनी दोघींनी परस्पर मिळून अमोलला बोलवलं बरं अमोल जस्ट आला होता सेलिंग करून तर त्याला वाटलं चला ना चांगलं घरचं जेवण मिळेल तो आला आम्हाला भेटवलं आम्हाला माहितच नव्हतं असलं काही बाईंच्या घरी का नाही वैजंती घरी अच्छा मग भेटलो आणि मग हाय गप्पा मारल्या जनरल मग मी म्हंटल प्रयोगाला म्हणाला व्हॉट इज इट म्हंटल नाटक आहे रे आय नेव सीन अपली तर मग मला असं वाटलं शी असं काय हा नेव सीन अपली यू मस्ट कम सी अपली तर पुढच्या शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आले तर वैजंती चिटणीस बसलो अगं बाई हा काय करतो इथे म्हटलं मीच त्याला बरोबर सांगितलं असं सगळं काहीतरी हे पण नाटक बघितलं मग मला म्हणाला तुला घरी सोडू का मी <laughs> म्हटलं अरे तू कुलाव्याला जाणार परत मी <laughs> राहते ड्रॉप यू पण मग आम्ही गेलो घरी तो त्यांनी मला घरी सोडलं आणि काहीतरी असं आणि अशी आमची एकमेकांची ओळख झाली मग एक दिवस हळूच वैजंतीने विचारलं कसा वाटलं तुला अमोल म्हटलं म्हणजे अगं आम्ही तवड्यासाठी तुला बोलवलंय बाप रे त्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हे एवढं मोठं इथे चाललंय पण तोवर अमोल दादाचं आणि तुझं असं काहीच बोलणं झालं नव्हतं या विषयाला हा यायचा मग कधीतरी अचानक आय हॅट कम हिअर असं मला सांगायचं म्हणजे त्याला तू आवडली होती अशी गमत अशी ती सगळी गंमत मग मी म्हटलं हा छान आहे अमोल म्हणाला या टू टू टॉक हर मग आम्ही भेटलो मी नेव्हत आहे ते माहितीये ना तुला म्हटलं हा माहितीये म्हणजे मला नेव्ही बद्दल काहीही माहिती नव्हती मला फक्त आर्मी नेवी एअरफोर्स हे तीन ब्रांचेस आहे तेवढंच माहित होत आणि मग आमचं लग्न झालं आम्ही भेटलो जून मध्ये आणि डिसेंबर मध्ये आमचं लग्न झालं आणि आठव्या दिवशी मी निघाले हो so, हो हो ते डायरेक्ट मानला गेले पण तुला हे आधी माहिती असेल ना की म्हणजे नेहमीतल्या माणसाची आपण लग्न करतोय सगळं माहिती होतं आपल्याला नाटक सोडायला लागेल का माहिती होतं पण आता काय होतं ते माणूस आवडलं ना की बाकी सगळ्या गोष्टी थोड्या बॅकसीट घेतात की असू दे असू दे मी करीन ऍडजस्ट असू दे मग काय झालं त्यात जाईन ना मज्जा करीन असं असं करून ते रेटलं मी आवडला होता मला म्हणजे मनापासून खूप आवडला होता आणि म्हणजे जे जसं मुलींना असतं ना, ना की आर्मड फोर्सेस वगैरे असं काही नव्हतं माझ्या मनात तो माणूस आवडला तो माणूस आवडला लग्न झाल्यानंतर मला कळलं की नेव्ही म्हणजे काय नेव्हल लाईफ काय आहे वॉट ऑल डज ही डू म्हणजे हेलिकॉप्टर घेऊन बोटीवर जायचं शिपवर जायचं म्हणजे काय असतं किती त्याला काय रिस्क असतात त्यांच्या आयुष्यात हे मला सगळं नंतर कळलं म्हणजे लग्नानंतर आमचं डिसेंबरमध्ये लग्न झालं आम्ही अंदमानला गेलो आणि म्हणजे मला इतकं येत नव्हतं काही की मी त्याला विचारलं अरे सव्वीस जानेवारीला तुझी परेड असेल ना तर तुझी मेडल्स वगैरे पॉलिश करून ठेवायचे आहेत का तो असं म्हणाला स्वाती आय हॅम नॉट इन द एन सी सी आय मीन द इंडियन नेव्ही म्हटलं ओके बरं असेल म्हणजे मला माहिती नाही माझ्याकडनं आपली मी मदत करते इट वॉज सो फनी म्हणजे मी अगदी फ्रॉम द स्क्रॅच तिथे जाऊन शिकले <laughs> इतर बायका कशा वागतात सगळ्या करायची हाऊस तरी होती खूप हाऊस होती खूप <laughs> <हुँप> हाऊस होती खूप <laughs> मज्जा यायची आमची बाईक होती आम्ही बाईकवरनं दोघेच जण होतो सो वी हॅड अ ग्रेट टाइम इन पोर्ट ब्लेअर आणि अमोल आणि त्यांच्या टीमनी जाऊन तिकडचं एअर स्टेशन सेटअप केलं सो इट बरेस ए मला सांग कि दादाला तुझं काम म्हणजे तुझं तर काम सगळ्यांनाच आवडत असेल पण त्याला एक कुठची म्हणजे तुझी विशिष्ट भूमिका आवडायची किंवा आवडली होती मी तुला खरं सांगू सुले हां हा माझं नाटक हे जवळजवळ आयुष्यातलं पहिलं नाटक हां आणि मग नंतर मी जे जे करायचे ते सगळं येऊन बघायचं हां आणि मग माझ्या कौतुक थोडं वेरेनॅस पण असं इन डिटेल की हे नाही आवडलं एखाद्या वेळेला काहीतरी सांगायचं की दॅट पार्ट वॉज अ बोरिंग ते जरा सांग त्यांना काहीतरी करायला पण ओव्हरऑल ही ओनली हॅड ग्रेट टू से अबाउट अस की छान झालं नाटक झालं आणि खूप मदत करायचा uh -huh. खूप मदत करायचं म्हणजे मी दौऱ्या बिवऱ्याला जायचे तेव्हा तो नीलला सांभाळायचा माझी आई जाऊन राहायची अर्थात पण अमोल अमोल अ न सांगता uh, जे फेमिनिस्ट असतात uh -huh. ना की झेंडे घेऊन न फिरणारे पण तुला करायचं ना तू कर तू कर Hmm. तुला कोणी काय बोललं तर मी बघतो सो ही वॉज लाईक सो ह्या बाबतीत आमचं कधी हे नाही नाही झालं hmm. क्लॅश झाले hmm. की मी नाटक करू very, very कर ना कर। कर कर सेट्पार का नको तसा तो ही वॉज व्हेरी व्हेरी अकॉमोडेटिंग खूप लवकर गेले ना खूप 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 लवकर लवकर गेला लवकर आणि तुझ्यासाठी खूप मोठा सेटबॅक सेटबॅक म्हणजे इतका मोठा सेटबॅक आणि तोही दिवाळीच्या दिवशी हो? आणि दोन दिवस आधी मुंबईला येऊन गेलेले आम्ही खूप मजा म्हणजे ध्यानी मनी नसताना एखादा माणूस आजारी असलं की हो, हो, थोडीशी हो, तरी आपल्याला हो, तयारी असते आज आहे या क्षणी नाही असं कशाने नीलनी मला एकदम पुण्याला गेले होते ते पुण्याहून फोन केला मम्मा हाऊस हून कॅन यू कम

सॉरी काय सुलेखा अनेक वेळेला ना हो हो प्लीज विचार काही नाही म्हणजे इनफॅक्ट ह्याच्यावरनं आपल्या अनेक मैत्रिणींना कळेल की हुँ. या गोष्टींनाही आम्हाला तोंड द्यावं लागतं uh, काही गोष्टी असतात ना की आपल्याला चॉईस नाही राहत यू हॅव टू डील विथ इट कारण माझ्या घरात माझ्या भावंडांमध्ये मी सगळ्यात मोठी आणि इफ आय हॅड लेट गो तर कोणी सांभाळलं असत त्यामुळे सगळी धावपळ सगळं मीच केलं होतं म्हणजे मी नीलला म्हटलं मी नील आत्ता निघाले पुण्याला यायला पण मी येईपर्यंत होल्ड फ्रो फोर्ट अँड डोंट ब्रेक डाऊन म्हणाले मी मुंबईच्या आमच्या घरी होते आणि तो आमच्या पुण्यात स्टेजवर वगैरे नव्हते नाही मी तेव्हा ना जसूबेन जयंतीलाल जोशी की जॉईंट फॅमिली करत होते ती सिरियल चालू होती माझ्या आणि दिवाळीची सुट्टी होती मी टॅक्सीत बसले टू गो टू पुणा आणि जसुबेनच्या प्रोड्युसरला फोन केला की दिवाळी होती सो so, हा स्वातीची हॅपी दिवाळी म्हटलं या जेडी हॅपी दिवाळीची जेडी मजेटिया आतीश कापडिया खूप चांगल्या अप्रतिम प्रोड्युसर्स अप्रतिम प्रोड्युसर्स म्हणजे आय रिमेंबर आपल्या तेराव्या दिवशीची पूजा असते ना आमची अख्खी जस्सूबेनची टीम म्हणजे साधारण पंचवीस एक ऍक्टर्स आणि प्लस बाकीचे बस करून आले होते फॉर नो वी टू गो आणि सगळं झालं वगैरे आणि मी तेव्हा अमित राय नावाचा एक डिरेक्टर आहे रायटर डिरेक्टर तो पहिली फिल्म बनवत होता द रोड टू संगम नावाची आणि त्यात मी काम करायला हो म्हटलं होता शूटिंग चार दिवसांनी अलाहाबादला ला आणि जेव्हा त्याला कळलं त्यांनी मला मेसेज वगैरे पाठवला हो व्हेरी सॉरी वगैरे मी दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला की अमित काय केलंस तू मी नाही करणार आहे अच्छा मी नाही करणार म्हटलं त्यामुळे हो हो ओके ओके मग एक दिवस आधी मी परत फोन केला अमित व्हॉट डिड यू डू कोणाला कास्ट केलंस तर तो म्हणाला मी किस्सी कोणी कास्ट किया म्हटलं अरे उद्या परवापासून शूटिंग आहे पहिलं शेड्यूल आहे परेश रावळची डेट मिळाली आहे पवन मल्होत्राच्या डेट्स तुम्हीच पाहिजे पण बघूया काय करायचं बघूया काय करायचं आणि मी घरी बोलले माझ्या आई वडील बसले होते तर ते म्हणाले पण मग तू जायला पाहिजेस म्हटलं काय मी कशी जाणार माझी आई म्हणाली नाही अमोलला आवडलं असतं का असं की तू नाही गेलीस काम सोडून तू हो म्हणालीस ना त्या कामाला जा जाऊन शूट करून ये मी गेले मी चार दिवसाचं शूट केलं परत आले आणि मग तेरावा दिवस गेला म्हणजे हा ग्रेटनेस वगैरे म्हणून सांगत नाहीये पण कुठेतरी आपल्या मनात ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी पण असते दुःख आहेच ते तर आयुष्यभरासाठी आहे ते ग्रीफ तर आय डील विथ इट एव्हरी डे पण एक हे करिअर मी घेतलंय ना म्हणजे नॉट जस्ट माझे आई वडील माझी माझी दीर mm. सगळ्यांनी मला पाठिंबा दिला की नाही तू सो मी ते आले आणि नील नील आफ्टर ऑल त्याच्या बाबाचा मुलगा आहे ही इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग आणि माझ्यासाठी तो बॅकबोन होता तेव्हा कि जा मामा तुला पाहिजे असेल तर एक मुलगा एकुलता एक, एक मुलगा एक आमच्या तिघांच फार मला ना सो ठीक आहे पण यू हॅव टू डील नाही नाही आय अंडरस्टँड काहीच काहीच प्रॉब्लेम नाही काय आहे आपण आनंदाच्या गोष्टी सुद्धा बोलतो याही गोष्टी बोलायला पाहिजेत तर माझी ओळख होईल प्रेक्षकांना अगदी नाही तू एरवी इतकी एक्साइटेड असतेस आणि चेहऱ्यावरती कायम हसू तुझी ही बाजू खूप लोकांना माहिती नसेल कारण आय बिलीव्ह फिअर्सली इन बिईंग हॅपी हो ना हो आणि म्हणजे हे खोटं नसतं माझं हा जो हसरा चेहरा आहे हा खोटा नाही आहे आय टोटली बिलीव्ह इन बीइंग हॅपी तुम्ही आनंदीच राहा तो तुम्हाला देतो परमेश्वर तुम्हाला देतो ती ती श्रद्धा आहे मला की जर तो हे दुःख देतोय ना तर त्याच्याशी डील करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांनी द्यायलाच पाहिजे त्यांनी द्यायलाच पाहिजे तो मिळत ते पण मला माझ्या कामाने खूप मदत केली हो मला माझ्या कामाने खूप मदत केली म्हणजे मी घरात बसून जर राहिले असते ना तर mm, mm. त्यातनं डोकं वर काढणं खूप अशक्य झालं असत mm, mm. पण काय होत mm. तेव्हा मी सिरियल करत होती जस सुबेन mm. त्याच्यामुळे रोज सकाळी उठून शूटिंगला जायचं mm. शूट करून घरी यायचं mm, mm. तुम्ही ज्या जेव्हा घरी येता तेव्हा तुम्ही फिजिकली इतके थकलेले असता mm. mm. कि त्या फिजिकल थकव्याने झोप लागते अशा वेळेला mm. उलट mm. मला वाटतं काम असणं हे फार इम्पॉर्टंट आहे पण स्वाती चिटणीसनी कायम अशा दमदार भूमिका केल्या होत्या नाटकात आणि माध्यमात सुद्धा तुला बघताना म्हणजे भूमिका बघताना ते आपण कन्व्हिन्स होतो तू कन्व्हिन्सिंगली कशा केल्या <laughs> भूमिका मी खरं सांगू बेसिकली मला असं वाटतं की टी व्ही हा म्हणजे काही असं कमी नाहीये नाही कमी नाही पण तेवढा वेळ मिळत नाही न्याय द्यायला म्हणून तर आपलं मग नाटकाचं जे बॅकग्राऊंड असतं टू क्रिएट दॅट कॅरेक्टर नाटकात आपण महिना महिना रिहर्सल करतो ते कॅरेक्टर एक उभं करायला टीव्ही जेव्हा करते तेव्हा मला वेळ नसतो मी एका नरेशनला जाते तिथे ते आपले सांगतात की ही बाई अशी आहे बाई तशी आहे मी खरं सांगू तुला एक काळ असा होता जेव्हा मी टीव्ही करायचे ना तेव्हा मी रोल काय आहे तेही विचारायचे नाही कारण आय फर्मली बिलीव मी जर चांगलं काम केलं तर माझा लिहिलेला रोल वाढतो मी जर चांगलं काम केलं मी जर प्रेक्षकांना आवडले तर त्या रोलची डेप्थ क्वांटिटी क्वालिटी ती वाढते पण मी जर चांगलं काम केलं नाही किंवा मी चांगलं काम करायचा प्रयत्न केला पण मी जर प्रेक्षकांना आवडले नाही तर तो आपोआप कमीच होणार आहे तर मग मी विचारू की माझा रोल काय रे मग हे काय कशासाठी का मी रोल आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट वॉट एम डुईंग इन नाटक कारण टी व्ही इज सो so फ्लुईड पण तू सगळे रोल्स वाजवतेस ग अग आ... हा थँक्यू नो no, सिरियसली थँक्यू सिरियसली आणि मला तुझ्या कामाबद्दल काय आवडतं माहितीये तू आत्ता एवढी छान बबली उत्साही अस तू काम करताना ना खूप सटल मेलो हो आणि तुझ्या कामात स्थैर्य असत हो हो ते मला खूप आवडत कि मला असं वाटतं की प्रेक्षकांना हे वाटलंच पाहिजे कि यातली बाई ही हीच आहे का हे वाटावं तर हे मला खूप आवडतं की असं वाटावं प्रेक्षकांना की आधी जी बघितली होती ती हीच बाई आहे का हे मी नाटकात सुद्धा करायचा प्रयत्न मी ना। की प्रयोग झाल्यानंतर जर मला कोणी भेटायला आलं तर असं वाटावं वा की ही ती आहे का म्हणजे इतका माझा फिजिकल अपियर किंवा जनरल ऑन स्टेज मी जी आहे ती वेगळी दिसावी असं मला खूप आवडतं करायला आणि त्यामुळे मी आता जी सिरियल करते ये रिश्ता क्या केल्यात आहे तर ही गेली पाच वर्ष मी करते जवळजवळ हो ना हो पाच वर्ष करते आणि मला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा मला त्यांनी असं सांगितलं सान्य, होतं की शी इज द हेड ऑफ द फॅमिली आणि खूप चांगला रोल आहे मला असं वाटलं ते काय ठीक असणार पण पण खरंच इतका उत्तम रोल आहे अच्छा आणि इट इज अबाउट रिश्ता बर तुमचे रिश्ते आयुष्यात कसे बदलत जातात ओव्हर द इयर्स हाऊ डू युर रिश्ते रिलेशनशिप्स mm -hmm. कशा चेंज होतात mm -hmm. याच्यावरती सिरियल mm -hmm. याच्यामध्ये कोणी कोणाला मारायचा प्रयत्न करत नाही mm -hmm. कोणी ही अशी करते तिला But... मी असं अच्छा इट इज अ होमली राजस्थानी फॅमिली श्रीमंत राजस्थानी फॅमिली त्याच्यात मी हेड ऑफ द फॅमिली आहे माझं म्हणणं ही दगडावरची रेग आहे त्यामुळे मला करायला खूप मजा येते कारण त्या रोलला खूप डेप्थ आहे आणि मला काय वाटतं माहितीये सुलेखा आता आपण सिरियल्स करतोच जे लोक सिरियल्स बघतच नाहीत ना तेच म्हणतात एक काय ग त्या सिरियल्स आणि अनेक लोकांनी मला असं झालं हे नको करू ग सिरियल अरे पण तुमच्याकडे चॅनल बदलायचा ऑप्शन आहे ना तुम्ही चॅनल बदला मी पण तेच सांग तुमच्याकडे रिमोट आहे रिमोट आहे बदल आणि मला जर असंही झालंय मला एखादा रोल अगदीच पटला नाही की जे अतिशय वाईट होतं किंवा जनरल सेटअप आपल्याकडे ऑप्शन आहे सोडण्याचा एक नोकरी नाही आवडली दुसरी नोकरी बघतो ना आपण त्यामुळे आय डोंट थिंक की मी टी करते म्हणजे काहीतरी कमसलय आहे नाही मलाही नाही नाही कारण ते कमी एक्झॅक्टली कमी कसं असेल आणि त्याला मी माझा शंभर टक्केच द्यायला पाहिजे शंभर टक्केच द्यायला पाहिजे मी महिन्यातले वीस पंचवीस दिवस तिकडे जाते रोज शूटिंगला इट इज इट इज लाईक अनदर फॅमिली बरोबर दर वेळेला नव्या सिरियल मध्ये एक नवीन फॅमिली मिळते मला नवीन मित्र मैत्रिणी मिळतात आणि त्या सगळ्यांकडनं मी इतकी शिकते या सगळ्या यंगस्टर्स कडन फार मजा येते जे टेकिंग मी त्यांच्यामुळे होते आणि माझ्या मुला आणि सुनेमुळे म्हणजे माझा एक मुल, माझ्या मुलाचा एक स्वर येतो ए नील ए हे बघ रे की मम्मा की मला कळतं की खूप मी काहीतरी माती खाली नाही नाही ऐक ना मी थोडस अलीकडे जाते तू आता म्हणालीस की या सगळ्या यंग मुलांबरोबर हो, हो, तू काम करतेस बेसिकली तू बाईंबरोबर म्हणजे विजया मेहतांबरोबर बरोबर सुद्धा काम केलंयस तू सत्यदेव दुबेन बरोबर खूप काम केलंयस तू डॉक्टर लागू म्हणू नकोस विक्रम हो, गोखले म्हणून नकोस अश, अशा म्हणजे सिनियर ऍक्टर्स हो, बरोबर हो, काम केलंयस आणि तू आत्ताच्या पिढी बरोबर पण करतेस या आधीच्या पिढी बरोबर पण केलंयस तू आय थिंक दोन तीन पिढ्यांबरोबर तुझा एक्सपिरियन्स काय तुला काय फरक वाटतो किंवा तुला काय साम्य वाटते या लोकांमध्ये हे बघ आधीची जी पिढी होती आम्हाला ना काम करायला खूप वेळ होता खूप वेळात घेऊन दीड दीड महिना रिहर्सल आता शाकुंतल जेव्हा आम्ही तीन साडेतीन महिने फक्त रिहर्सल केली आता तो वेळच नसतो पंधरा दिवसात म्हणजे नाटक करायचं झालं तरी पंधरा दिवसात बसवायचं असतं सो ते जे तेव्हा मी शिकले होते ना ते मला आत्ता उपयोगाला येतं की कॅरेक्टर कसं करायचं आणि आत्ताची मुलं म्हणशील माझ्या मते खूप हुशार आहेत दे दे नो इन लाइफ अँड दे नो हाऊ टू गो अबाउट हाऊ टू गेट इट म्हणजे अशी पिढी नाहीये की रात्र रात्र पार्टी करतील सकाळी डोळे सुजवून शूटिंगला येतील तसे नाही आहेत ते पार्टी करतील ते पण सॅटर्डे संडे और शूटिंग नसेल तेव्हा शूटिंगला ते त्यांचं एक्सरसाइज करून येतील ते सगळं म्हणजे जे जे, है 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 है। जे जे तुम्हाला चांगलं दिसायला लागत ते सर्व ते करतात अभिनय कसा करतात ही बाब वेगळी आहे पण ही ज्याची त्याची ज्यानी त्यांनी समजून घ्यायची गोष्ट आहे अजून एक गोष्ट मी करते मी कधीही कुणाला मी सिनियर आहे म्हणून मी शिकवायला जात नाही हा कुणी मला विचारलं hmm. तर मी जरूर सांग hmm. पण अदरवाइज टिपिकल hmm. एक वरची पिढी असते ना अरे आमच्या वेळेला hmm. केलं hmm. मी ते कधीही करायला जात नाही सो hmm. so, मी जवळजवळ शिंग मोडून वासरात घुसते सो आय so, रिअली एन्जॉय really so, माय वर्क सो मला असं वाटतं की दॅट इज द क्रक्स ऑफ द मॅटर की तुम्ही तुमचं काम एन्जॉय केलं hmm. आणि तुम्ही जे करताय आता कसं होतं आपल्याला टीव्हीवर खूप वेळा असं होतं सिरियल मध्ये की अरे बापरे काल मी असं बोलले होते माझ्या लक्षात आलं की हे करून काही अर्थ नाहीये mm, mm. रायटर्स रोज त्यांना नवीन एपिसोड द्यायचाच असतो सो mm, नाव mm. आय so टेक इट एज अ चॅलेंज फॉर मी की अच्छा काल मी असं केलं तरी आज असं बोलते का मग काय असेल हिच्या मनाची अवस्था का आपल्या आपल्याशी जर एखादं रीझनिंग दिलं ना तर mm. ते परफेक्ट येतं mm. आणि मग ते प्रेक्षकांनाही पटत म्हणून mm. तुला कदाचित वाटत असेल की तू mm. दमदारपणे करते किंवा कसं करते बिकॉज आय कन्व्हिन्स मायसेल्फ की mm. ही बाई अशीच आहे आणि स्वाती नाहीये आहे ही बाई आहे ही बाई आज अशी वागते तर त्याचं काय कारण असेल आपल्या आपल्यासाठी शोधायचं जेव्हा तुम्ही स्वतः कन्व्हिन्स असता तेव्हाच तुम्ही करेक्ट खरे खरे नील किती वर्षाचा आहे आता आता मी आजी झाली आहे हो ना हो <laughs> नील थर्टी सिक्स अच्छा हो आणि मला तीन वर्षाची साडेतीन वर्षाची नात आहे तिचे नाव नाईशा ईशा नाई बर आणि सुनेचं नाव काय ईशा अच्छा सून काय सून बँकर आहे शी इज शी इज अ मॅनेजर इन येस बँक बरोबर नाही ईशा येस बँक कारण <laughs> मी तिच्या मी नेहमी कोणाला तरी पूर्वी सांगायची ऍक्सिस बँक तर एक दिवस ती मला म्हणाली मम्मा मी येस बँक मध्ये तर शी इज अ मॅनेजर इन एकत्र राहता तुम्ही सगळे नाही ना ते ती तिघ तिकडे पुण्याला असतात नील गोव्याला नीलचं ऑफिस गोव्याला असतं सो आठवड्यातून चार दिवस तो गोव्याला तीन दिवस मुंबई पुण्याला आणि मला एक दिवस जरी सुट्टी मिळाली तरी मी पुण्याला पळते कारण माझी नाईशू तिकडे आहे खूप मज्जा खूप मज्जा म्हणजे हे आजी पण मी एन्जॉय करते एन्जॉय करते की आय वा पण तू आता काम सुद्धा भरपूर करते करते ना खूप करते काम टचहूड म्हणजे आय एम व्हेरी हॅप म्हणजे टचहूड आय एम अ व्हेरी गुड प्लेस इन माय लाईफ वा की सून मुलगा नातवंड आय हॅव अ व्हेरी गुड बॉन्डिंग विथ दॅम म्हणजे माझ्या सुनेचं माझं तिच्या आईचं तिच्या बहिणीचं वी आर लाईक अ वन होल फॅमिली छान नील लहानपणी तुझी नाटकं वगैरे बघायला यायचा का नाही यायचा कारण काय व्हायचं होती त्याला ना त्याला मी रडताना बघायचा नाही तो त्याला मी रडले की त्याला काहीतरी असं व्हायचं म्हणजे तो खूप मस्ती कोरता खूप मस्ती करायचा तर एखादी गोष्ट तो थांबत नसेल ना तर मी म्हणायचे आता ना मला खूप रडू येत आहे म्हणजे मी फटका देईन किंवा का आश, हु, मी काय याच्यापेक्षा मला खूप रडू येत आहे नील मला ना रडू येत आहे त्याच्यामुळे तो माझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत त्यामुळे मी त्याला नाही आणायचे नाटकाला कारण मराठी मी जी नाटकं केली त्या सगळ्यात मी कुठे ना कुठेतरी रडणार आणि एकदा असं झालं सांगू ना बोलू ना अरे म्हणजे एकदा असं झालं की आ, नाती गोतीचा प्रयोग होता शिवाजी मंदिरला आणि अमोल आणि नील मला घ्यायला आली ह आणि त्या शेवटच्या सीनला मी आणि दिलीप प्रभाळकर असे खिडकीशी उभे असतो आणि आम्ही रडत असतो कारण मुलगा जस्ट गेलेला असतो बच्चू तर आम्ही असं उभे होतो आणि मी असं समोर बघितलं तर खिडकीच्या आरपार असा अमोल बसला होता आणि त्याच्या मांडीवर विंगेत मी विंग म्हणून नी असा नील तर वाट एनिवे प्रयोग झाला वगैरे तर म्हटलं अमोल का आणलं तू त्याला शिवाजी मंदिरला ते यायचे तर ते, ते बाहेर बसायचे नाही मला वाटलं जरा बघू द्या मम्माचं नाटक मला म्हणाला मला बघायचंय तर त्यांनी अमोलला विचारलं मम्मा क्रँक पाईस मम्मा क्रँक तर बाबांनी त्याला सांगितलं की अरे काही नाही नाटक येते खरं नाहीये खोट खोट तसा तो, तो मांडीवर बसला होता ना अमोल म्हणाला वळला आणि अमोलला म्हणाला आर रिअल ऐका so, एवढ्याशा मुलांनी मला हे फार मजा पावती दिली हो 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 अगदीच म्हणजे हे त्याच्या लक्षात आलं की ती खोट असेल पण तिचे अश्रू खरे आहेत ना ऐक मग एक दिवस त्यांनी असं ते अतुलला मी बच्चू माझा बच्चू माझ्या सोन्या मला एकदा म्हणाला काय झालं त्या अतुल काकाला मम्मा नाहीये माझी मम्मा नाहीयेस <laughs> म्हणलं मी मग तू त्याला का म्हणतेस माझा बच्चू माझा सोन्या मग मी त्याला अतुलच्या घरी नेऊन अतुलच्या आईची ओळख करून दिली की ही अतुलची मम्मा आहे अतुल काकाची ही मम्मा आहे ती तीच त्याची मम्मा आहे मी त्याची मम्मा नाहीये तु, मी तुझीच आहे डोंट वरी <laughs> किती गोड ग आणि आता आता काय <laughs> आता आहे पण अजून त्याला तुझं खूप कौतुक असेल ना ग तुझ्या कामाच हो आहे पण तो अमोल सारखाच मितभाषी आहे खूप मितभाषी आहे आणि मी आणि माझी सून खूप बोलतो अच्छा हा मग ईशा आणि मी खूप बडबड करतो खूप बोलतो पण खूप कौतुक आहे त्याला प्रश्नच नाही आणि ही इज अ ग्रेट सपोर्ट माझा खूप मोठा सपोर्ट आहे मला त्याचा ईशाचा म्हणजे मध्ये एकदा म्हणजे मला खूप कौतुक वाटलं ह्या गोष्टी ना मुलींच्या लक्षात येतात मुलांच्या लक्षात येत नाहीत की म्हणजे डोक्यात असतं पण हे आपण आता बोलायला पाहिजे हे कळत नाही मध्ये एकदा मी पुण्याला गेले होते तेव्हा ईशा मला म्हणाली आमचं असं चाललं होतं की आता काय मध्येच एक आवई उठते ना सिरियल बंद होणार आहे तर ही जवळजवळ तेरा वर्ष चाललेली सिरियल आहे लॉंगेस्ट रनिंग सिरियल आहे तर मला ईशा म्हणाली मम्मा एक जरा बोलायचंय म्हटलं काय ग ती जर सिरियल बंद होणार असेल ना तर तू काही पिळजी करू नकोस आता आम्ही आहोत म्हणजे तू तुला आवडतं तेच कर तुला जर सिरियल करायची नसेल आणि नाटक आता करायचं असेल तर तू ते कर पण उगाच आपलं करायला पाहिजे म्हणून नको असलेलं काही काम करू नकोस तू घरात बस हे सुने सुने मला हे खूप कौतुक वाटलं कारण हे मुलीच्या लक्षात येतं म्हणजे ते दोघं बोललेच असतील किंवा काही पण असं वर्बली ते एक्सप्रेस करणं ही मला फार कौतुकाची गोष्ट वाटली <laughs> <laughs> मला खूप बरं सगळं ऐकून कारण तू माझ्या दिलके करीब आहेस हो आहे आय नो oh, मी oh, मी आहे तूही आहेस oh, आणि तुझं सगळं असं तुला अशी हसतमुख छान बघून मला खरंच खूप बरं वाटत थँक्यू <laughs> बरं एक गोष्ट सांगायची राहिली मला कायम तुला आठवतं आणि तुझे हात खूप आवडायचे हो oh. अजूनही किती अग अग का मुलीचा हात ते काय कार्यक्रमात सुरकुती नाही हातावर नाही ग पूर्वी होते बरे हात आता जरा किती म्हातारे हात झालेत आणि तुझं ते नेलपे हे मी तुझ्यासाठी लावून आले हो ना सध्या म्हातारीची भूमिका करते म्हणजे म्हातारी आहे पण आता दादीची भूमिका करत असल्यामुळे असं लालबिल पण तुला मला कायम तुझे आठवतो आपण अवंतिकाच्या वेळेला तू का कायम सांगायची <laughs> स्वातीताई थँक्यू सो मच तू इथे आलीस आणि खूप बरं वाटलं खूप छान वाटलं आणि खूप मस्त धमाल गप्पा झाल्या अगं थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल मला बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच मी <laughs> खूप मजा आली मला खूप एन्जॉय केलं मी आज मी सुद्धा खूप एन्जॉय केलं हा एपिसोड बघून तुम्हाला सगळ्यांना सुद्धा तेवढाच आनंद झाला असेल आय एम व्हेरी शुअर सो तुम्ही सगळे ऑलवेज पाहत दिल दिलके करी आणि ऋत्विक नक्की कळव बरं का कसा वाटलं इंटरव्ह्यू <laughs>